नमस्कार 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 मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आजचा व्हिडिओ परत एकदा खूप भारी होणार आहे, कारण की मी तुम्हाला इंग्लिश कीबोर्डवर मराठी कसं बोलायचं ते सांगणार आहे. खाली तुम्हाला एक लाईन दिसत असेल बघा, इकडे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याचं ट्रान्सलेट इकडे मराठीमध्ये झालेलं आहे. या प्रकारचं जर की तुम्हाला ट्रान्सलेट कसं करायचं माहिती नसेल, व्हॉट्सअपवर बोलत असताना किंवा इतर कोणाला बोलत असताना तुम्ही इंग्लिश टाईप लवकर करू शकता, जसं की मी तुम्हाला दिसत असेल त्या हिशोबाने जर की तुम्ही टाईप केलं आणि मराठीमध्ये जर की समोर लेटर लिहिल्या गेलं तर ती मजाच खूप वेगळी असते, कारण की मराठी लँग्वेज आपल्याला खूप आवडत असतं तुम्हाला तर माहिती आहे. म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे. म्हणून आधीच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, व्हिडिओ तर आवडणारच आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत जे बेल आयकॉन येईल त्याला दाबा, तोडा फोडा, जे करायचं ते करा, पण चॅनल नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे, कारण की आपण आपल्या व्हिडिओमध्ये असेच हेल्पफुल इन्फॉर्मेशन देत असतो आणि सबस्क्राईब करणं लाईक करणं एकदम फ्री असते, म्हणून सबस्क्राईब नक्की करा. तर जास्त टाईमपास न करता चला सुरू करूया. तर मित्रांनो, यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचं जे प्ले स्टोअर आहे ते ओपन करायचं. जसं की मी प्ले स्टोअर ओपन केलेलं आहे, इथं तुम्हाला सर्च करायचं आहे जीबोर्ड. हे गुगलचं ॲप्लिकेशन आहे आणि खूप उत्तम आहे. याच्या आधीही मी एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मराठी आणि इंग्लिश कसं बोलायचं. तर तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. आता इथं ओपनचं ऑप्शन येणार नाही, कारण की हे माझे इनबिल्ड, मला म्हणजे मोबाईल जेव्हा घेतला होता त्यासोबत हे फ्री आलेले ॲप्लिकेशन आहे, म्हणजे हे डिलीट पण नाही करतायत आणि परत ओपन बी नाही करतायत. ओके, आता जे डाउनलोड बघा तुम्ही, 1 बिलियनपेक्षा जास्त डाउनलोड आहे आणि 4.5 रेटिंगसुद्धा आत्ताच मी याला अपडेट केलेलं आहे. तुम्हाला हे डाउनलोड झाल्यानंतर याला एनेबल करायचं आहे. एनेबल कसं करायचं ते देखील सांगतो मी तुम्हाला. तुमच्या सेटिंगमध्ये जायचं आहे, आता मी इथे सेटिंगमध्ये जाणार आहे. सेटिंगमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला शोधायचं आहे कीबोर्ड कुठे आहे. तर माझं इथं मी सिस्टीममध्ये जाणार आहे बघा, इथं सिस्टीमचं ऑप्शन आहे माझ्या, याच्यामध्ये मी त्याला क्लिक करणार आहे. इथं लँग्वेज आणि इनपुटचं ऑप्शन आहे. तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा कीबोर्ड लँग्वेज इनपुट काहीतरी असेल त्याला क्लिक करा. याला क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन आहे बघा व्हर्च्युअल कीबोर्ड, त्याला क्लिक करणार आहे. वरती डिफॉल्ट कीबोर्ड आहे. इथं माझ्याकडे 2 कीबोर्ड आहेत, मी ऑलरेडी जीबोर्डला क्लिक करून ठेवलेले आहेत. तुम्ही देखील जीबोर्डला क्लिक करून ठेवा आणि नंतर तुम्हाला काय करायचं ते सुद्धा सांगतो आहे मी. ओके, तुम्हाला थोडं बॅक यायचं आहे आणि खाली खाली इथे तुम्हाला जीबोर्ड दिसत असेल बघा, बबल कीबोर्ड आणि जीबोर्ड. जीबोर्डला क्लिक करायचं आहे, वरती लँग्वेजला क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला 3 लँग्वेज ॲड करून घ्यायचे आहे. एक इंग्लिश जी आपले रेग्युलर यूज करतो, दुसरं मराठी जी पण आपण रेग्युलरली यूज करतो आणि खालचं जे फक्त मराठी इंडिया. तर ह्या 2 फरक बघून घ्या तुम्ही. वरचं जे आहे म्हणजे 2 जी मराठी आहे ती दिलेली आहे, इंग्लिश ABC आणि पुढं मराठी केलेली आहे आणि खाली फक्त मराठी दिलेलं आहे. तर ह्या 2 लँग्वेज तुम्हाला ॲड करायच्या आहे. ह्या ॲड करण्यासाठी तुम्हाला खाली ॲड कीबोर्डला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये मराठी लँग्वेज दाखवणार नाही, कारण की मी ऑलरेडी ते ॲड केलेली आहे. तर तुम्ही ह्या 3 लँग्वेज ॲड करा आणि नंतर तुम्हाला दाखवतो काय करायचं आहे. तुम्हाला कोणत्याही चॅटमध्ये जायचं, आता मी इथं चॅटमध्ये आलेलो आहे. तर इथं तुम्हाला आता मी टाईप करून दाखवतो कसं करायचं आहे. तर आता मला इंग्लिश टाईप करायचं आहे आणि मराठीमध्ये आलं पाहिजे, जसं की कसा आहेस मित्रा. बघा मी आता मराठीमध्ये टाईप इंग्लिशमध्ये टाईप केलेलं आहे, तेच मराठीमध्ये आलेलं आहे. जर की तुम्हाला याच्या पुढे इंग्लिश एखादा शब्द लागत असेल, समजा इंग्लिश टाईप केलं तर इंग्लिश पण येऊन जाईल, खाली स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटरमध्ये सुद्धा इंग्लिश येऊन जाईल. ओके, या पद्धतीने तुम्ही टाईप करू शकता. जर कधी एखादा शब्द तुम्हाला सापडत नसेल, काही शब्द जे असतात ते आपल्याला मराठी तो इंग्लिशमधून ट्रान्सफर म्हणजे इंग्लिशमधून मराठी ट्रान्सलेट करता येत नाही किंवा टाईपसुद्धा करता येत नाही, वेगळाच काही उच्चार निघून जातो, तर त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, खाली स्पेसचं बटन दिसत आहे बघा मराठी इंग्लिश, त्याला दाबून ठेवायचं आहे. जसं तुम्ही दाबून ठेवसान, इथं वरचे जे 3 आलेले आहेत त्यापैकी 3 नंबरचं तुम्हाला चूज करायचं आहे मराठी. हे टाईप केलं, हे चूज केल्यानंतर तुम्हाला जोही शब्द, आता याच्यामध्ये एक शब्द आहे बघा थोडा अवघड जातो आहे, ज्ञान. आता हे ज्ञान थोडं अवघड जातं आहे, टाईप करायची वेळेस कोणालाही अवघड जाणार. तर तुम्ही या पद्धतीने इथून टाईप करू शकता आणि जर कधी तुम्हाला खूपच इंग्लिशमध्ये बोलायचं असेल कोणालाही, तर मराठीला स्पेसला क्लिक करून ठेवायचं आणि 1 नंबरचं मराठी इंग्लिश घ्यायचं आणि इथून तुम्ही हाऊ आर यू असं टाईप करून कोणालाही बोलू शकता. तर एका क्लिकवर तुम्हाला इथं 3 नवीन कीबोर्ड भेटत आहे मित्रांनो. जी बोर्ड खूप उत्तम आहे, गुगलचं असल्यामुळं ट्रस्टेड आहे. तर मी तुम्हाला कोणतंही ॲप्लिकेशन सांगतो तर ते स्वतः यूज करून पाहतो, मला आवडलं तरच मी पुढे शेअर करतो. तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होता. तर हा व्हिडिओ जर काही तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सोबत जे बेल आयकॉन येईल त्याला देखील क्लिक करा. तर आपण भेटूया अजून एका नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.